आता बघूयात आपण व्यंजन. क कबूतराचा, ख खटाराचा, ग गणपतीचा, घ घराचा, द च चमचाचा, छ छत्रीचा, ज जहाजाचा, झ झपल्याचा, त्रव ट टपालपेटीचा, ठ ठस्याचा, ड डफचा, ढ ढगाचा, न बाणाचा, त तबलाचा, थ थव्याचा, द दप्तराचा, ध धनुष्याचा, न नळाचा, प पतंगीचा, फ फणसाचा, ब बदकाचा, भ भटजीचा, म मगरीचा, य यज्ञाचा, र रथाचा, ल लसुणाचा, व वजनाचा, श शहामृगाचा, श षटकोनाचा, स ससाचा, ह हत्तीचा, ळ बाळाचा, क्ष क्षत्रियाचा, न ज्ञानेश्वरांचा. ही काय झाली आहेत? ही व्यंजन झाली आहेत. आता तुम्हाला स्वर आणि व्यंजन ही पुन्हा आपल्या नोटबुकमध्ये होमवर्क म्हणून लिहायची आहेत. दोन वेळा लिहायची आणि वाचायची. पण दोन लाईनमध्ये लिहिताना एक काळजी घ्यायची की ते अक्षर लिहिताना तुम्ही खाली किंवा वर न जाता दोन लाईनमध्येच लिहावेत. जेव्हा स्कूल सुरू होईल तेव्हा मी तुमचं सर्वांचं होमवर्क चेक करणार आहे. सो सर्वांनी होमवर्क कम्प्लीट करायचं आहे आणि नोटबुक क्लीन आणि नीट ठेवायची आहे. त्याच्यानंतर काल आपण परत मराठी अंक सुद्धा बघितलेली आहेत. आता ती पण कशी गिरवायची ही मी तुम्हाला पुन्हा एक वेळा दाखवते. मराठी अंक एक ते 50 पर्यंत मी तुम्हाला ती आता गिरवून दाखवणार आहे. सुरुवातीला आता आपण बघूयात. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, दहा, नंतर अकरा, बारा, तेरा, चौदा, पंधरा, सोळा, सतरा, अठरा, एकोणावीस, वीस, एकवीस, बावीस, तेवीस, चोवीस, पंचवीस, सव्वीस, सत्तावीस, अठ्ठावीस, एकोणतीस, तीस, एकतीस, बत्तीस, तेहतीस, चौतीस, पस्तीस, छत्तीस, सदोतीस, अडोतीस, एकोणचाळीस, चाळीस, एक्केचाळीस, बेचाळीस, त्रेचाळीस, चौरेचाळीस, पंचेचाळीस, शेहेचाळीस, सत्तेचाळीस, अठ्ठेचाळीस, एकोणपन्नास, पन्नास. तर ही काय झाली आहे तुमची मराठी अंक 1 ते 50. ही पण तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये एक वेळा
वाचून गिरवायची आहेत. आणि तसेच पालकांना एक विनंती आहे, आपल्या मुलांकडून मराठी मुळाक्षरे व अंक यांचं रोज वाचन करून घेणे, जेणेकरून त्यांना पुढे शब्द व वाक्य कसे लिहायचेत व कसे वाचायचेत याच्यामध्ये अवघड जाणार नाही. आणि हे अंक आणि मुळाक्षरे जर वाचली किंवा ती जर ओळखल्या गेली तर मराठी वाचता व लिहिता येईल. थँक्यू.